सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार दुचाकीच्या चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस सतर्क होऊन तपास करत असता पोलिसांच्या डीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने एका 21 वर्षीय संशयास्पद तरुणीला ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान तिने 3 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली असून ही तरुणी सुशिक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. एक 21 वर्षाची सुशिक्षित तरुणी एक सराईत दुचाकी चोर असू शकते का? तर हो, असू शकते. नागपुरातील सीताबर्डी मेट्रो स्टेशन मधून एक दुचाकी चोरी गेल्याची घटना घडली असता पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने एक तरुणी संशयास्पद आढळली. तिला ताब्यात घेतले असता तिच्या चौकशीच्या वेळी तिने आतापर्यंत 3 दुचाकी चोरल्याचे कबूल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही तरुणी गाडी चोरून एका विशिष्ट जागेवर ठेवायची, मग 2-3 दिवसांनी ती गाडी तिथून न्यायची. आता ती या गाड्या कोणाला हस्तांतरित करत होती की विकायची याचा तपास सुरू आहे. बर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वारंवार 2-व्हीलर चोरीच्या घटना घडत आहेत, त्याकरता आमचा स्क्वॉड आम्ही ॲक्टिव्ह केला होता. काल मेट्रो स्टेशन सीताबर्डी येथून एक 2-व्हीलर चोरीला गेली होती, तर त्या संदर्भात CCTV फुटेज आम्हाला मिळालं होतं. त्यामध्ये एका संशयित महिला दिसून येत होती. त्यानुसार बर्डी पोलीस स्टेशनच्या DB टीमने वर्कआउट करून त्याचप्रमाणे वॉच ठेवून सदर चोरीच्या केसमध्ये एका 21 वर्षाच्या मुलीला ताब्यात घेतलं. तिच्याकडे चौकशी केली असता व CCTV फुटेज व्हेरीफाय केलं असता तीच मुलगी असल्याचे आढळून आले, त्यामुळे तिला मोटर वाहन चोरीच्या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक केलेली आहे. सदरची मुलगी जी आहे ती उच्च शिक्षित आहे, त्याचप्रमाणे वयाने 21 वर्षाची आहे. एवढी तरुण असून देखील ती वाहनांच्या चोऱ्या करत होती. तिच्याकडे एक डुप्लिकेट चावीही मिळून आलेली आहे. चौकशी अटक केल्यानंतर तिला चौकशी तिच्याकडे चालू आहे. आत्तापर्यंत जवळजवळ बर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरून गेलेल्या 3 वाहनांचा आत्तापर्यंत तिने कबुली दिलेली आहे, परंतु आता रिमांड घेऊन त्यानंतर इतर बाकी चौकशी तपास चालू आहे. याच्यामध्ये शक्यता आहे, अजून तिचे कोणी साथीदार असण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने आम्ही तपास करीत आहोत. सदरची मुलगी ही वाहन चोरी करून दुसऱ्या ठिकाणी 1 किंवा 2 दिवस वाहन त्या ठिकाणी ठेवत असे आणि 2 दिवसानंतर येऊन ते वाहन घेऊन जात असे. आता ती कोणाला हँडओव्हर करत होती किंवा विकत होती याच्या बाबतीत तपास आमचा चालू आहे.